नमस्कार, रश्मीज किचनमध्ये मी स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत लसणीची चटणी, आणि त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे अर्धी वाटी लसूण, पूर्ण वाटी सुकं खोबरं. ही एक मोठी कवड मी किसलेली आहे. त्यानंतर मी थोडीशी चिंच घेतलेली आहे. ही संकेश्वरी मिरची आहे, ही बघा. अशा 8 मिरच्या मी घेतलेल्या आहेत, आणि मग त्याचे हे छोटे छोटे असे मी तुकडे केलेले आहेत. हे चवीला मीठ आहे. आणि ही सगळी चटणी वाटून झाल्यानंतर मी हे ती मिक्स करणार आहे. तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य भरायचं आहे. सर्वात प्रथम आपल्याला ही लाल मिरची मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. ही पहा, आपली मिरची अशी बारीक झालेली आहे. आता याच्यात आपण बाकीचं साहित्य भरूया. आपण यात लसूण टाकलेलं आहे, आणि या लसूणवर आपल्याला आता हे सुकं खोबरं टाकायचं आहे. ही चिंच टाकते मी. आणि हे अर्धा चमचा मीठ. आपण हे पुन्हा मिक्सरला लावून घेऊया. आपली लसणीची चटणी तयार झालेली आहे. आपण आता याच्यामध्ये तीळ मिक्स करूया. आता या चटणीमध्ये मी हे तीळ घालते आहे. ही चटणी जेव्हा आपण खातो त्यावेळी दाताखाली जेव्हा हे जे तीळ येतात ना, ते खूप छान लागतात. ही आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. बघा किती सुंदर दिसते आहे. ही आपली तिळाची चटणी तुम्ही गरम गरम चपातीबरोबर, पराठ्यांबरोबर किंवा जेवणासोबतही घेऊ शकता. ही आपली लसणाची चटणी तुम्ही गरम गरम चपातीबरोबर, पराठ्यांबरोबर किंवा जेवणासोबत घेऊन त्या पदार्थांची लज्जत वाढवू शकता. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.